गोकुळ दूध, पेढे, श्रीखंड आणि बासुंदी सोबत गणपती बाप्पा मोरया। कोदवडे तालुका राधनगिरी येथील ग्रामपंचायतीने 18 वर्षाची पर्यावरणपूरक गौरी गणपती मूर्ती दान करण्याची परंपरा कायम ठेवली आहे। कोदवडे ग्रामपंचायतीच्या सरपंच मंगल धनाजी पाटील, उपसरपंच रवींद्र पाटील, माजी सरपंच धनाजी पाटील, ग्रामसेवक रणजित जोंग यांनी भोगावती नदीच्या पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी गणेश मूर्ती व निर्माल्य दान करण्याचे आवाहन केले होते। या ग्रामपंचायतीच्या आवाहनास कोदवडे ग्रामस्थांनी 100% प्रतिसाद दिला। ग्रामस्थांनी पारंपरिक वाद्याच्या गजरात एकत्र येऊन सुरुवातीला महिलांनी गौरीची निर्माल्य दान केले, त्यानंतर गणेश मूर्तीची विधिवत पूजा करून काहिलीत विसर्जन करून गणेश मूर्ती सरपंच मंगल धनाजी पाटील यांच्याकडे दान केल्या। यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। आरके न्यूज प्रतिनिधी, कोदवडे। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय, सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड। मनावर रेंगाळणार। ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।